एक प्रतलीय दोन रेषा दोन्ही दिशांना वाढवल्या तरीही त्या रेषांमधील अंतर जर समान असेल तर त्या दोन रेषांना समांतर रेषा म्हणतात हे तुम्हाला माहितीच आहे जर तुम्हाला असा एक समांतरभुज चौकोन काढायचा असेल ज्याच्या दोन समांतर बाजूंमधील अंतर सहा सेंटीमीटर इतकं आहे तर तो तुम्ही कसा काढाल आधी तुम्ही समांतर भुज चौकोनाची एक बाजू काढाल आणि मग सहा सेंटीमीटर अंतरावर दुसरी समांतर बाजू काढाल इथे दिलेल्या रेषेला दिलेल्या अंतरावर समांतर रेषा कशी काढायची ते आपल्याला माहिती हवे ही रचना आपण समजून घेऊया ह्यासाठी आपल्याला लागेल एक पेन्सिल पट्टी दिलेल्या रेषेला लंब रेषा काढण्यासाठी एक तीस साठ नव्वद अंशाचा किंवा पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद अंशाचा गुण्या या रचनेसाठी आपण तीस साठ नव्वद अंशाच्या गुण्याचा वापर करूयात दिलेली रेषा एल या रेषेला सहा सेंटीमीटर अंतरावर समांतर रेषा एम काढणे अशी रचना करूयात पेन्सिल आणि पट्टीच्या साह्याने रेषा एल काढूया रेषा एलवरती बिंदू ए आणि बिंदू बी घेऊयात तीस साठ नव्वद अंशाच्या गुण्याची सगळ्यात लहान बाजू अचूकपणे दिलेल्या रेषेवर ठेवू ज्यामुळे दुसरी लंब बाजू बिंदू ए मधून जाईल आता गुण्याला या स्थितीत घट्ट धरून ठेवले ही बाजू दिलेल्या रेषेला त्या रेषेवरच्या बिंदू ए जवळ लंब आहे असे दिसेल बिंदू ए मधून रेषा एलला बिंदू ए पाशी लंब असणारी रेषा काढूयात याचप्रमाणे तीस साठ नव्वद अंशाच्या गुण्याची सगळ्यात लहान बाजू बरोबर दिलेल्या रेषेवर अशा प्रकारे ठेवूया ज्यामुळे गुण्याची दुसरी लंब बाजू ही बिंदू बी मधून जाईल आता गुण्याला या स्थितीत घट्ट धरून ठेवले तुम्हाला ही बाजू दिलेल्या रेषेला बिंदू बी मध्ये लंब असलेली दिसेल आपण बिंदू बी मधून जाणारी अशी रेषा काढूया जी दिलेली रेषा एल ला बिंदू ए पासून सहा सेंटीमीटर अंतरावर घेतला म्हणजेच पी ए हे अंतर सहा सेंटीमीटर इतके असेल त्याचप्रमाणे या लंब रेषेवर बिंदू बी पासून सहा सेंटीमीटर अंतरावर बिंदू क्यू घेतला म्हणजेच अंतर क्यू बी हे सहा सेंटीमीटर इतके असेल तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा दोन रेषा समांतर असतात तेव्हा त्या एकाच प्रतलात असतात आणि त्यांना दोन्ही दिशांना कितीही वाढवले तरी त्यांच्यातील अंतर नेहमी समान असते आपण जर बिंदू पी आणि बिंदू क्यूमधून जाणारी रेषा काढली तर ही रेषा एम रेषा एलपासून समान म्हणजेच पी ए किंवा क्यू बी इतकी म्हणजेच सहा सेंटीमीटर अंतरावर असेल आता आपण बिंदू पी आणि बिंदू क्यू मधून जाणारी रेषा एम काढूया ही रेषा एम दिलेल्या रेषा एलपासून सहा सेंटीमीटर अंतरावर आहे आणि दिलेल्या रेषा एलला समांतरही आहे या रचनेमध्ये आपण गुण्यांचा उपयोग केला तुम्हाला इतर साहित्य वापरून गुण्या तयार करता येतील का अनेक गुण्यांना एकत्र जोडले तर, जोड तर कोणकोणते भौमितिक आकार बनवता येतील प्रयत्न करून बघा